शुभा परांदे पाध्ये, बेटी बचाओ बेटी पढाओ महाराष्ट्र प्रदेश संयोजक. मी राहते कल्याण डोंबिवली महाराष्ट्रात. आज मी आमच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आम्ही सगळे प्रदेशाचे जे जे सेलचे आमचे संयोजक आहेत ते कॅम्पेनिंग करत आहेत. आज रावेरमध्ये माझा दौरा लागलेला आहे. आम्ही सगळ्यांना एकच उद्देश इथं सांगतो की मोदीजींना मतदान करा. मोदीजींना का मतदान करा? तर आपल्याला रस्ता आणि गटार ह्याचा विषय महत्त्वाचा नाही आहे. आपल्याला महत्त्वाचं आहे देशाची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल, हा देश एक नंबरवर कसा जाईल, या डॉलर रुपयाची किंमत कशी वाढेल, युवकांना एम्प्लॉयमेंट कसं मिळेल, जास्तीत जास्त निर्माण करा. कारण आता सध्याच्या घडीला अख्ख्या जगामध्ये रिसेशन चालू, लोकांचे जॉब जातात. त्या मनाने आपल्याकडे युवा पिढी जास्ती असून सुद्धा आपण सस्टेन केलं. मोदीजींची मोदीजींबरोबर त्यांची जी टीम आहे, भारतीय जनता पार्टीचे पूर्ण सगळे कॅबिनेट मिनिस्टर असतील, खासदार असतील, किंवा आमचे जे काही राज्यस्तरावरचे आमचे नेते मंडळी असतील, देवेंद्रजी बावनकुळे, या सगळ्यांच्या मदतीने आज आपण हे सगळं सस्टेन करू शकतो. पुढचं येणारं म्हणजे लोक म्हणतात सुद्धा भूकमारी, मला माहिती आहे शेतकऱ्यांचा विषय आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पण हे नॅचरल कॅलॅमिटीज आहे. नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये देवसुद्धा काही करू शकत नाही. अचानक कुठेतरी अतिवृष्टी होते, कधी कुठेतरी पाऊस पडतोय, कुठेतरी आता दुष्काळ चालू आहे, तर हे नॅचरल आहे. त्याच्यातनं सुद्धा मागच्या वेळी पाणी म्हणजे देवेंद्रजींची जी काय मला वाटतं पाण्यावरचं त्यांनी एक जल मिशन घेतलं होतं, जल शिवाय मिशन, तर त्या मिशनमुळे बऱ्यापैकी मी आता फिरतीये तर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. पण हे नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये हा जे काही डोक्यावर डोंगर कोसळला आहे किंवा शेतकऱ्यांचा जो विषय आहे तो मोठा आहे. त्याच्यावर आपलं गव्हर्नमेंट काम करत आहे आणि मला वाटतं 12,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या ह्याच्यात पडणार आहे असं घोषणासुद्धा झालेली आहे. त्यामुळं ही खूप चांगली गोष्ट आहे. लोकांनी धीर ठेवायला पाहिजे. 10 वर्षात त्यांनी खूप मोठी मोठी कामं केलेली आहेत. राम मंदिरसारखं जे 550 वर्ष आपण ज्याच्यासाठी थांबलो होतो ते राम मंदिर बांधलं. आता भारतीय जनता पार्टीचे पण बरेच नेत्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केला, पण ते त्यांना नशिबात नव्हतं किंवा त्यांच्या हस्ते झालं नाही, पण ते मोदीजींच्या हस्ते झालं. हे कुठेतरी देवाचीच कृपा आहे हे आपण म्हणायला पाहिजे. त्याच्यानंतर आज महिलांचा विषय असेल, 370 कलम आहे. आज तुम्ही बाकीच्या देशांमध्ये जाल तर बघाल की जिथे म्हणजे काश्मीर हे अतिशय सुंदर, साधारण आपण तुलना आपण स्वित्झर्लंडची करतो. स्वित्झर्लंडमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इतकं सुंदर आहे की कुठेही माणूस ट्रेननी छोट्या छोट्या ट्रेन्स डोंगरावर बर्फाच्या डोंगरावर धावतात. हे असंच इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या काश्मीरमध्ये आलं तर एक मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन निर्माण होईल. काश्मीर हे अतिशय सुंदर आहे, बऱ्याच ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही. तर ह्या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाले तर ॲटोमॅटिकली आर्थिकदृष्ट्या पण आपण कारण आपला पैसा लोकांचा पैसा आपल्याकडे येईल, जसे टुरिस्टवरतील पैसा आपल्याकडे येईल, आर्थिकदृष्ट्या भारत सक्षम होईल. त्यामुळं ही निवडणूक आहे ती मला वाटतं न रस्ता गटार हा विषय न भेटा किंवा कुठला म्हणतात ना कुठल्या अफवाला आपण बळी न पडता ही निवडणूक देशाचा विचार करायला पाहिजे. आणि आज तुम्ही अँटी इन्कमन्सीचा जरी विचार केला तरी मला माहिती प्रमाणे 10 वर्षात काय अँटी इन्कमन्सी येत नाही आहे. जे प्रॉमिसेस मोदीजींनी केलेले त्यांनी ते म्हणतात ना मोदीजींची गॅरंटी, पुढे तर गॅरंटी आहे पण 10 वर्ष जर मागे गेलात तर आपण त्यांनी जे काय प्रॉमिसेस केले ते फुलफिल केलेले आहेत, पुढेही ते करणार आहेत. आणि दुसरं नेतृत्व कोणी दिसतं आहे का आपल्याला ऑपोजिशनमध्ये ह्याचाही विचार करायला पाहिजे आणि मगच लोकांनी मतदान करायला पाहिजे. विचारपूर्वक मतदान करायला पाहिजे. कोणतरी म्हणतंय संविधान बदलेल, आणि संविधान बदलणं इतकं सोपं आहे का? आणि बदललं असतं तर केव्हाच बदललं असतं, 10 वर्ष गेले त्याच्यात, मग संविधान बदलायचा विषय कुठे येतो? त्यांनी प्रत्येक गोष्ट करताना कुठलाही निर्णय घेताना सर्वांना विचारात घेऊन केलेली निर्णय आहे. आणि आत्तासुद्धा त्यांच्या बजेटमध्ये किंवा आत्ता पुढच्या त्यांचं जे संकल्प पत्र निघणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या नागरिकांकडून संकल्प मान त्यांना काय पाहिजे पुढच्या 5 वर्षात काय सुविधा पाहिजे. मग त्या छोट्या छोट्या एखादा इलिटरेट माणसाला सुद्धा वाटलं की मला हे पाहिजे तर त्यांनी ते लिहून द्यावं किंवा त्यांना एक मिस कॉल दिला गेला होता, ते मिस कॉल दिल्यानंतर ते त्यांचे विचार तिथे सांगू शकत. अशा प्रकारची रचना मोदीजींनी लावली, भारतीय जनता पार्टीनी लावली. आणि मग एवढंच असताना संविधान बदलायचा विचार कसा आहे तो? कारण हा सगळ्यात अफवा आहे, त्याच्यात कुठे तथ्य नाही. आणि मी जे भारतीय जनता पार्टीचं 20-22 वर्ष काम करते मला एवढं माहिती आहे की आमचे नेते प्रॉमिसेस करतात ते ठेवतात.
तुम्ही आमच्यावर विश्वास करा, 10 वर्ष तुम्ही विश्वास दाखवले, आताही पुढे विश्वास होतो. 400 पार का पाहिजे तर आपल्याला 1 नंबरचं देश नेतृत्व अजून टिकवायचं आहे, देश आपल्याला बनवायचा आहे. अमेरिका, पाकिस्तान, चायना हे सगळे आपल्या विरोधात आहेत, ते वाट बघतायत कधी मोदीजी खाली उतरतील, कधी ह्या देशातलं नेतृत्व बदलेल, कारण त्यांना भीती वाटायला लागली. आणि मग आपण घरचे आहोत, आपण परिवारातले, आपण तर सपोर्ट करायलाच पाहिजे. आणि म्हणून मी ना सगळ्या नागरिकांना, जळगावच्या, रावेरच्या सगळ्या नागरिकांना इथे आवाहन करेन की आपण मतदानाला जा. ऊन असो, पाऊस काही असो, तुम्ही मतदानाला सकाळी सकाळी जाऊन मतदान करा, कमळावर बटन दाबा, कारण ही देशाची लढाई आहे, तुमच्या नळ गटाराची नाही. ते पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. आणि इतकं सांगून माझे छत्रपती जयंती.